नमस्कार शेतकरी मित्रो, शेतकरी मित्रो हे पहा या आपल्या वावरामध्ये आज ऊसामध्ये आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाळी हाणण्याचं काम चालू आहे। तर आपण बघू शकता हे कोबोटाचं ट्रॅक्टर आहे ज्याची पहा हे ट्रॅक्टर आणि ह्याची दोन चाकातलं अंतर आहे ते 2.5 फूट अंतर आहे या दोन चाकातलं। ह्या मागच्या हे मोठे चाक आहे ह्यातलं अंतर 2.5 फूट अंतर आहे आणि पहा ही अशी ह्याला एक पाळी तयार करून घेतलेली आहे, आऊत तयार करून घेतलेलं आहे। तर हे पहा हे आऊत कसं चलतं आहे। आपला जे ऊस आहे ह्याचं 4 फूटवर आपला हे ऊसाची लागवड आहे। आपण मोठ्या ट्रॅक्टरनं ह्याची सरी पाळलेली आहे आणि 4 फूट ह्याचं अंतर आहे ह्या दोन ओळीमधलं आणि दोन ओळीमध्ये ही ट्रॅक्टर एकदम मस्त चलतं आहे। जे आपण अगोदर पॉवर टिलरचा ह्याचा वापर करीत होतो पण आता पॉवर टिलरला मेहनत हे ते जास्त लागलेली मागं चालावं लागलेलं त्याच्यामुळं माणूस बेजार होतो आहे। तर जर समजा हे जर असं कोबोटाचं जर ट्रॅक्टर असलं तर एकदम चांगल्या प्रकारे पाळी पडती आणि ह्यावेळेस आता पाळी हाणून आपण लगेच ह्याला एक मागं त्यांनीच एक जुगाड तयार केलेलं आहे, एक फळी तयार केलेली आहे आणि ती फळी तयार केल्यामुळं ते लगेच पुन्हा ती फळी लावते आणि त्याच्यामुळं ह्या ऊसाला पुन्हा माती पण लागते थोडी थोडी। तर मित्रांनो बघू शकता आपण हे कशा प्रकारे हे केलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो अशी अंतर मशागत करण्यासाठी हे अशा ट्रॅक्टरचा आपण उपयोग केला तर चालतं आहे। शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक यूट्यूब चॅनल आहे, ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।